नमस्कार, मी ज्ञानदा कदम. खेळ माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोल्हापूरची बुद्धिबळपटू रुचा पुजारीनं वुमेन इंटरनॅशनल मास्टर हा किताब पटकावला. जवळपास 4.5 वर्ष प्रतीक्षा केल्यावर रुचानं अखेर मॉस्कोमधील स्पर्धेत या किताबासाठी आवश्यक असलेला 3रा नॉम मिळवला. त्यामुळे रुचानं वुमेन ग्रँडमास्टर होण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलंय. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या चेस क्वीनशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी. बुद्धिबळाच्या पटावर 64 घरांवर अधिराज्य गाजवणारी रुचा पुजारी आपल्यासोबत आहे. आपण रुचाकडून जाणून घेणार आहोत की बुद्धिबळातला तिचा प्रवास कसा आहे. स्वतः रुचा आहे आपल्यासोबत. रुचा, काय सांगशील, बुद्धिबळामध्ये तू इतकं मोठं यश मिळवलेलं आहेस, सुरुवात कशी नेमकी केलीस तू? थँक्यू. मी सुरुवात वयाच्या 6व्या वर्षापासून केली. तेव्हा मी आणि माझा मोठा भाऊ अक्षय दोघं चेस खेळायचो कॉम्प्युटरवर. तर त्यांना मला पहिले मूव्स शिकवले कसे असतात ते, आणि तिकडे मी पहिले चाली शिकल्या त्याच्याबरोबर कॉम्प्युटर गेम्समधून. आणि त्यानंतर कोल्हापुरात एक समर कॅम्प झाला, तिकडे बऱ्याच ॲक्टिव्हिटीज होत्या त्या कॅम्पमध्ये, आणि चेस एक हा एक भाग होता त्याच्यामध्ये. आणि तिकडे मी फूडचे थोडे शिकले चेसबद्दल. त्यानंतर मी पहिली स्टेट टूर्नामेंट खेळले, जी सोलापूरला झाली होती, आणि तिकडे मी गोल्ड मेडल मिळवलं स्टेट चॅम्पियनशिपमध्ये. आणि त्यानंतर लगेचच नॅशनल चॅम्पियनशिपला मी गेले अंडर 7, आणि तिकडे मला गोल्ड मेडल मिळालं. तर खूप कमी कालावधीत माझा प्रवास सुरू झाला चेसचा. आणि त्यानंतर आत्तापर्यंत मी खूप टुर्नामेंट्स खेळलेले आहे, आणि सतत चालू असतात माझ्या स्पर्धा, आणि ह्याच्या पुढे मी खूप टुर्नामेंट्स खेळणार आहे. तू जेव्हा पहिली एक टूर्नामेंट जिंकलीस, तो क्षण कुठला होता, तुला तुझ्या आठवणीतील कुठले क्षण आहेत? माझी पहिली टूर्नामेंट मला आठवते स्टेट चॅम्पियनशिप असेल, आणि मला खूप चांगलं वाटलेलं की मी टूर्नामेंट जिंकली आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त मला खेळायला आवडायचं, आणि जिंकणं हा त्याचा एक भाग होता. तर मला चांगले गेम्स खेळणं आणि गेम जिंकणं, डाव जिंकणं हे खूप आवडायचं लहानपणापासूनच. आणि बरेच आत्तापर्यंत बरेच क्षण आहेत जे मला आठवणीत आहेत, नॅशनल चॅम्पियनशिप असतील किंवा एशियन आणि कॉमनवेल्थ मेडल्स असतील, तर असे बरेच आत्तापर्यंत मिळालेले आहेत. आणि आत्ता नुकत्याच झालेल्या रशियामध्ये टुर्नामेंटमध्ये जे मला लास्ट नॉम कम्प्लीट झाला, तर ते मी सांगेन की आत्तापर्यंत खूप चांगला क्षण होता. बुद्धिबळ खेळत होतीस, शाळा सुद्धा महत्त्वाची होती, कसं मॅनेज केलंस या दोन्ही गोष्टी, त्या संदर्भात? बुद्धिबळासाठी मी वर्षातले 6-7 महिन्यापेक्षा जास्त बाहेर असायचे खेळण्यासाठी. तरी पण माझं दोन्हीमध्ये बॅलन्स होता, स्कूल आणि चेस याच्यामध्ये, कारण दोन्ही पण इम्पॉर्टंट आहे, एज्युकेशन आणि स्पोर्ट्स. तर दोन्ही मी मॅनेज करायचे पहिलीपासूनच मी हे सुरू केलेलं. आणि बुद्धिबळाचा मला खूप फायदा झाला अभ्यासामध्ये, कारण त्याच्यामुळे माझं कॉन्सन्ट्रेशन वाढलं आणि फोकस वाढला. आणि मी एकदा वाचलं तरी मला खूप चांगलं लक्षात राहायचं अभ्यासाचं. तर मी 12वीपर्यंत CBSE सायन्स केलं, आणि तिथे माझा खूप चांगला स्कोर होता. 10वीमध्ये मला 92% होते, आणि 12th पण तेवढेच चांगले मार्क्स होते. त्यानंतर मी लिटरेचर घेतलं, आर्ट साईड घेतली, आणि ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. आणि आत्ता मी शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचा कोर्स करते. बुद्धिबळ खेळत असताना तुझ्या इतर मैत्रिणी आउटडोअरच्या गेम खेळत होते, किंवा एक गंमत म्हणून वेळ आपण सुट्टीमध्ये द्यायचो, असे कुठले गेम्स तुला आवडतात आणि हे गेम्स खेळावे असे तुला वाटत होतं का? लहानपणी मी बरेच खेळत होते गेम्स. चेस होता, नंतर मला डान्स आवडायचा त्यावेळी, नंतर मी स्विमिंग करायचे, स्केटिंग थोडे दिवस करायचे. तर लहानपणी मी सगळंच ट्राय केलं, पण त्यानंतर मला एका गेमवर फोकस करायचं होतं, आणि तेव्हा मी चेस निवडला, कारण मला हा गेम खूप आवडायचा. आणि त्यानंतर बाकी पण मी करत होते, पण थोडं कमी झालं थोड्या ह्याच्यामुळे, आणि मी चेसवर फोकस केला. आत्ताच तू भारतात परतलेली आहेस, काय सांगशील रशियातल्या स्पर्धेसंदर्भात, आणि कुठला किताब तुला मिळाला? आता रशियाची खूप स्ट्रॉंग टुर्नामेंट होती, एरोफ्लोट
चेस चॅम्पियनशिप 2017. खूप चांगला एक्सपिरियन्स होता आत्ता तिथे, कारण खूप चांगल्या प्लेयर्सबरोबर मला खेळायचं होतं. आणि तिकडे मी 2 स्पर्धेत भाग घेतलेला. आणि रोज एका दिवशी मला 8 ते 9 तास गेम्स खेळायचे होते. आणि तिकडे मी 9 गेम्समध्ये 3.5 गुण मिळवले. आणि मला वुमन इंटरनॅशनल मास्टर हा नॉम तिथे मिळवला. आणि एका टायटलसाठी 3 नॉम्स करायचे असतात, तर हा माझा 3rd नॉम होता. तर तो कम्प्लीट केल्यामुळे मला आता वुमन इंटरनॅशनल मास्टर हे टायटल वर्ल्ड चेस फेडरेशनकडून मिळेल. पश्चिम महाराष्ट्रातलं हे पहिलंच टायटल तुझ्या रूपाने मिळालेलं आहे. जेव्हा याची अनाऊन्स किंवा घोषणा झाली तेव्हा कसं वाटत होतं, काय प्रतिक्रिया होती? मला खूप चांगलं वाटलं. आणि मी या टायटलसाठी खूप सराव केलेला आणि खूप प्रॅक्टिस केलेली, आणि त्यामुळे त्याचं यश मला मिळाल्याबद्दल मला खूप चांगलं वाटलं. आणि आता मला पुढचं स्टेप असेल वुमन ग्रँडमास्टर, तर त्या दिशेने आता मी वाटचाल सुरू केली आहे. बुद्धिबळामध्ये अनेकांची नावं समोर येत आहेत, तुला नेमका कोणता प्लेअर खेळाडू आवडतो आणि त्यांच्या भेटीसाठी तू काय प्रयत्न करते? बरेच खेळाडू आहेत ज्यांना मी फॉलो करते चेसमध्ये. आता आपले भारताचे विश्वनाथन आनंद आहेत, त्यांचे मी गेम्स फॉलो करते आणि त्यांना मला भेटायला नक्कीच आवडेल. आणि बरेच खेळाडू आहेत, जुडित पोलगर आहे, नंतर गॅरी कॅस्परोव्ह आहे, आणि आत्ता करंट वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसन आहे. तर ह्यांचे मी गेम्स फॉलो करते आणि त्यांच्याकडून त्यांच्या गेम्समधून मी शिकते. कोल्हापूरसारख्या छोट्या शहरातून तू इतकी मोठी मजल मारलेली आहेस. खेळाची जेव्हा सुरुवात केलीस किंवा तुला हा गेम समजायला लागला त्यावेळी तुला वाटत होतं की आपण या लेवलपर्यंत पोहोचू? जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा नाही, पण मी टुर्नामेंट्स खेळत गेले, खूप टुर्नामेंट्स खेळले आणि त्याबद्दल मी जास्ती विचार नाही केला. आणि एक एक गेमचा विचार केला, एक एक टुर्नामेंटचा विचार केला, आणि त्या मे बी त्या ह्याच्यामुळेच मला यश मिळालं असेल असं वाटतं मला. तुला इतकं मोठं यश मिळालेलं आहे, याच्या पाठीमागं हात जे आहेत राबणारे ते वेगळे आहेत, आई वडील आहेत आणि इतर आहेत. काय आई वडिलांचं नियोजन तुझ्या असायचं आणि तू त्यांना कसा प्रतिसाद देत होतेस? घरच्यांचा खूप चांगला सपोर्ट होता आणि त्यांच्यामुळेच शक्य झालं आहे. माझ्या आई वडिलांचा खूप सपोर्ट आहे आणि त्यांच्या सपोर्टमुळेच आता मी या लेवलपर्यंत पोहोचू शकले. रुचात इतकं यश तू खेचून आणलेलं आहेस, आम्हाला कळालं की तुला आता गुरु नाही आहे, तू कम्प्युटर आणि इतर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आता सध्या शिकतेस, कसा सराव करतेस तू? आत्ता सध्या मी स्वतःहून सराव करते, तर मोस्टली मी सॉफ्टवेअर्स, लॅपटॉप आणि पुस्तकं याच्यामधून मी सराव करते आत्ता. आणि दिवसातले 5-7 तास हा सराव चालू असतो. या खेळामध्ये नवीन जे तरुण तरुणी येणार आहेत, मुलं येणार आहेत, यांच्यासाठी तू काय सांगशील की कशा पद्धतीनं सराव केला पाहिजे, आणखी हा गेम बाहेर जाऊन शिकावा की आपण कोल्हापूरसारख्या शहरातूनच हा वाढू शकतो? मी सगळ्यांना आधी सांगेन की बुद्धिबळ नक्कीच शिका. सगळ्या मुलांना सांगेन किंवा मोठ्यांनाही सांगेन की बुद्धिबळ नक्की शिका, कारण याचे खूप फायदे आहेत. अकॅडमिक्समध्ये पण फायदे आहेत आणि यातून खूप शिकायला मिळतं आपल्याला. तर याच्यासाठी मी स्वतः पण प्रसार करते बुद्धिबळाचा. काही इव्हेंट्स असतील, फॉर एक्झाम्पल सायमल्टेनियस चेस जी आत्ता झालेलं आहे कोल्हापूरमध्ये प्रथमच, तर अशा इव्हेंट्समध्ये इव्हेंट्सच्या माध्यमातून मी बुद्धिबळाचा प्रसार करते. आणि ज्याच्यामुळे नवीन खेळाडू तयार होतील आपल्या भागामध्ये. आणि मी कोचिंग पण करते जे नवीन खेळाडू तयार होत आहेत, कारण जे मला संधी नाही मिळाली कोल्हापूर माझ्या वेळी, ती आता नवीन संधी उपलब्ध व्हावी असं मला वाटतं नवीन प्लेयर्ससाठी. टायटलसाठी आता काय प्रयत्न चालू आहेत आणि पुढचं ध्येय काय असणार आहे? आता वुमन इंटरनॅशनल मास्टर टायटल कम्प्लीट झालं माझं, आणि नेक्स्ट असेल वुमन ग्रँडमास्टर टायटल. तर त्याच्यासाठी आता मी तयारी सुरू केलेलीच आहे लगेच. आणि त्या पद्धतीनं मी नक्की सराव करीन आणि टुर्नामेंट्स खेळीन मोठ्या, आणि ते अचीव्ह करायचा प्रयत्न करीन लवकर. वुमन्स ग्रँडमास्टर हे टायटल मिळवण्यासाठी सध्या रुचा प्रयत्न करते आहे आणि या प्रयत्नामध्ये ती नक्कीच यशस्वी होईल. पण नवीन जे तरुण तरुणी किंवा मुलं या क्षेत्रामध्ये येत आहेत त्यांनी जरूर यावं आणि हा खेळ शिकावा असंही रुचा म्हणते आहे. रणजित माजगावकर, ABP माझा, कोल्हापूर.